सॉरी, काही तांत्रिक कारणामुळे आपल्याला थांबावं लागलं, पण आपण पुन्हा विषयाकडे वळूया. आणि माझा शेवटचा प्रश्न आहे तुला, की तुला वाटतंय की डिजिटल झालं आहे प्रेम थोडा, किंवा थोडा सोशल मीडियाचा जो वावर आहे तो आपल्या प्रेमात जास्त आपण आणला आहे किंवा होतो आहे आता सध्या? नक्कीच, कारण आपली पहिली पिढी आहे जिने ऑरकुटचं ट्रान्सफॉर्मेशन फेसबुकमध्ये होताना पाहिलेलं आहे. म्हणजे जसं फेसबुकला ग्रोथ मिळायला सुरुवात झाली तसं आपण ते पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने त्यानंतर मग इंस्टाग्राम आलं, स्नॅपचॅट आलं, सगळ्या गोष्टी आल्या, व्हॉट्सअप आलं. आणि हल्ली जास्तीत जास्त रिलेशन इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर ब्रेक होत आहे किंवा फेसबुक मेसेंजरवर ब्रेक होत आहेत. त्याचं कारण असं आहे की इमोशन्स कळत नाहीत चॅटिंगमध्ये, आणि मॅक्झिमम आपण दिवसभराच्या गप्पा सगळ्या चॅटिंग्सवर मारतोय. म्हणजे तिचं कॉलेज संपल्यानंतर किंवा तिचं ऑफिस संपल्यानंतर ती ज्यावेळी रूमवर येते, घरी येते, किंवा तो त्याचं सगळं काम व्याप संपून घरी येतो, तर तुम्ही चॅटिंगवर गप्पा मारत बसता, कारण दुसरं ऑप्शन नसतं. पण खरं तर ते टाळलं पाहिजे जर रिलेशनशिप वाचवायचं असेल, कारण कुठल्याही भावना कळत नाही, स्माइली पाठवून काही कळत नाही, एका थंबचा अर्थ वेगळा निघू शकतो, समोरच्याला वाटू शकतं की हे इतके बिझी आहेत का, किंवा सीन करून माझ्या मेसेजला पटकन रिप्लाय दिला जात नाही, म्हणजे माझी व्हॅल्यू नाही आहे का, माझी प्रायोरिटी नाही आहे का. तो सबकॉन्शियसली ह्या गोष्टी जेव्हा तुमच्या माइंडमध्ये फिट व्हायला सुरुवात होती त्यावेळी तुम्ही फालतू गोष्टींवर चिडायला सुरुवात करता. म्हणजे अगदी काहीच त्या गोष्टींचं महत्त्व पण नसतं तुमच्या रिलेशनशिप्समध्ये, पण तुमच्या डोक्यामध्ये ते इतकं निगेटिव्हिटी फिट झालेली असते की तुम्ही त्या व्यक्तीला वाटेल ते बोलायला चालू करता. मग अशा काहीतरी गोष्टी असतात प्रत्येकाच्या पास्टमधल्या आयुष्याच्या ज्या दोघांना पण माहीत असतात, आणि एका सर्टन पॉईंटनंतर ही भांडणं वाढत गेली की आपण त्या गोष्टी काढून बसतो, रागाच्या भरामध्ये त्या गोष्टी बोलतो आणि इंटेन्शनली समोरच्याला हर्ट करून जातो. आपल्याला वाटतं की त्याला हर्ट झाल्यानंतर वाईट वाटेल किंवा त्याला त्या चुकांचा पश्चाताप होईल, पण तसं काही होत नसतं. प्रत्येकाला स्वतःचा स्वतंत्र इगो असतो. ज्यावेळी तुम्ही त्याची कमजोर बाजू त्याला दाखवायचा प्रयत्न करता, त्यावेळी तो तुम्हाला तुमच्या चार कमजोर बाजू दाखवायचा प्रयत्न करणार, आणि अशा संघर्षाला सुरुवात झाली की रिलेशनशिप्स बॅलन्स होत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करत नाही तोपर्यंत रिलेशनशिप पुढे जाऊ शकत नाही. भलेही समोरच्याला नाही कळत आहे आत्मपरीक्षण करावं, पण तुमच्या कृतीमधून त्याला लक्षात आलं की हा प्रत्येक वेळी शांतपणे हँडल करतो आहे, तर समोरचा हळूहळू शांतपणे हँडल करायला सुरुवात करतो. आणि दुसरं, सतत रिलेशनशिप हे आपलं पर्सनल असायला हवं. आपले मित्र मैत्रिणी आणि आपला जोडीदार याच्यामध्ये प्रायोरिटीज फिक्स करता यायला हव्यात, की माझा मित्राला मी डिअर म्हणते आहे, किंवा मी माझ्या मैत्रिणीला डिअर म्हणतो आहे, किंवा काही कुठल्याही गोष्टी वापरून बोलतो आहे, तर त्यांची जागा वेगळी आहे आणि माझ्या प्रियकर किंवा प्रेयसीची जागा वेगळी आहे. जर तुम्हाला मित्रमैत्रिणीच हवे असतील तर मग तुम्ही रिलेशनशिपमध्ये तरी कशाला येता? तुम्हाला रिलेशनशिपमधून काहीतरी हवं आहे म्हणून तुम्ही तिथे येता. सो त्यांची प्रायोरिटी आणि त्यांचं महत्त्व त्यांना देणं गरजेचं आहे. जर अशा पद्धतीनं आपण रिलेशनशिप्स बॅलन्स जर करू शकलो तर सोपं आहे, थोडे येतील प्रॉब्लेम्स येतील, पण शेवटी रिलेशनशिप्स म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणंच आहे. तिथे काही शुगर कोटिंग, प्रत्येक वेळी एकमेकांच्या कुशीत राहून रिलेशनशिप पुढे जाऊ शकत नाही. प्रॉब्लेम्स येणार आहेत, भांडणं होणार आहेत, अगदी टोकाची भांडणं होतील, एकमेकांना दुखवाल, वाईट बोलाल, अगदी म्हणजे एकमेकाला घालून पाडून बोलाल तुम्ही, की ज्याचा काही संबंध पण नाही तुमच्या आयुष्याशी. पण हे सगळं झाल्यानंतरसुद्धा नातं पुढे नेणं म्हणजेच रिलेशनशिप आहे. हे होणारच आहे, हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं, हे भारतात नाही परदेशात घडतं, सगळ्या देशांमध्ये राज्यांमध्ये प्रत्येक वयोगटामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात. पण हे होतं म्हणजे नातं तोडायचं किंवा माणसं बदलायची, इतकं फालतूपण आपण न करता ते झाल्यानंतर पण नातं एक पद्धतीने आपण पुढे नेलं तर ते रिलेशनशिप पुढे जाण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे असं मला वाटतं. नक्कीच, आपण लाईव्हच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि थँक्यू सो मच, तू इतके सुंदर एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर केलेत. पण एक्सपिरियन्स, सॉरी, मला हे विचारायचं आहे की तुझा काही पर्सनल एक्सपिरियन्स आहे का, की तू इतकं बरोबर भावना पकडतो आणि जसं तू आता आम्हाला सांगितलं की हे असं होणारच होणारच आणि असं होईलच, मग त्याच्यावर आपण असं करायला पाहिजे, तर हे म्हणजे अनुभवातूनच येतं अभिनव, नाही का? नाही, ते कसं आहे की एकतर प्रत्येकजण त्या वयामध्ये प्रेमात वगैरे पडलेला असतो आणि तो रिलेशनशिप्समधून फेस करून आलेलो असतो, कोणी 2 वर्ष, कोणी 4 वर्ष, कोणी 6 वर्ष. आणि त्यानंतर कसं आहे की या गोष्टींमधून पुढे येताना मला यातून म्हणजे त्या गोष्टीला समजून घेण्यामध्ये मदत मूवीजनी केलेली आहे, प्रचंड मूवीजनं मदत केलेली आहे. कारण आपण मूवीजमध्ये काय पाहतो की माझ्यासारखं कॅरेक्टर, तो हिरो हिरोमध्ये आपण स्वतःला शोधतो की हिरोईनमध्ये तुम्ही स्वतःला शोधतो, किंवा एक कॅरेक्टर तुम्हाला अपील होतं, तर ते मला प्रत्येक मूवीमध्ये कुठलं तरी कॅरेक्टर अपील होतं की तो मी आहे, किंवा माझ्यातली ती काही गोष्टी आहेत, किंवा माझ्यासोबतच्या मित्रमैत्रिणी त्याच्यात आहेत. मग ते जे लिहिलेलं असतं ना, शेवटी ते लिहिलेलं आहे आणि ते परफॉर्म करत आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की ते कुणीतरी एक्सपिरियन्स केलेलं आहे, ते कुणीतरी एक्सपिरियन्स केलेलं म्हणजे ते घडतं आहे, ते दाखवत आहेत, ते घडलेलंच दाखवत आहेत. मग ह्याच्यातून एक आपल्याला अंडरस्टँडिंग येते की बाबा रे,
की हे आपल्यासोबतच घडत नाही आहे, ह्या जगात प्रत्येकासोबत ह्या गोष्टी घडत आहेत. अगदी 20-20 वर्ष संसार केलेले लोकंसुद्धा घटस्फोट घेतात. तुमचे तर 2-2, 3-3 वर्षाची 6-6 महिन्याची रिलेशनशिप्स असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही इतकं जर गिव्हअप करत असाल तर मग काही अर्थ नाही. तर रिलेशनशिप्स म्हणजेच मी पुन्हा पुन्हा सांगतो की प्रॉब्लेम्स येणं आणि ते सॉल्व्ह करणं, ते कुठल्याही लेवलचे प्रॉब्लेम्स येतील, ते फायनान्शियल येतील, तुमचे इमोशनल प्रॉब्लेम्स येतील, अंडरस्टँडिंगचे प्रॉब्लेम्स येतील, हे सगळं सॉल्व्ह करणं म्हणजे रिलेशनशिप. आणि रिलेशनशिप म्हणजे नाही काय तर एकमेकाच्या गळ्यात बसून राहणं, एकमेकांना गोड गोड मेसेज करणं, लवचे सिम्बॉल्स पाठवणं, किसचे सिम्बॉल्स, स्माइलीज पाठवणं, हे प्रेम नाही आहे. तिथं प्रॉब्लेम्सच नाही तर रिलेशनशिप नाही. जिथं प्रॉब्लेम्स आहेत ते रिलेशनशिप आहे. आपल्याला वाईट कधी वाटतं? ज्यावेळी त्या माणसाची कदर आहे. आता मी परक्या माणसांवर जाऊन चिडेल का? मी कशाला त्याला, मी इग्नोर करेल ना. त्यांनी मला काय बोललं किंवा काही त्यांनी मला दुखवण्यासारख्या गोष्टी केल्या तर मी इग्नोर करेल, फट्ट्यावर मारेल डायरेक्टली आपल्या भाषेमध्ये. राग कुणाचा येतो किंवा कुणाला आपण त्वेषानं रागानं चिडून सांगतो जो आपला आहे, हे बेसिक समजून घ्या. भांडतोय म्हणजे ती आपली माणसं आहेत आणि त्यांनाच आपण गमवतो. एकदा ती गमवली ना, मग अशी गुलूगुलू बोलणारी, शुगर कोटिंग बोलणारी अशी अनेक माणसं आजूबाजूला तुमच्या येतील जे तुम्हाला डायव्हर्ट करतील आयुष्यामध्ये. आणि मग तुम्ही लक्षात ठेवायचं, जेव्हा तुमच्यावर चिडणारा माणूस तुमच्या आयुष्यातून निघून गेला, तुमच्या अधोगतीला सुरुवात झाली. तुम्ही पडणार म्हणजे पडणार पुढे जाऊन, मग तुम्हाला नंतर रिअलाइज होतं की मी त्यावेळी नसतं केलं तर बरं झालं असतं. सो हे सांभाळ. थँक्यू सो मच. आणि तू तुझ्या एक्सपिरियन्समधून, तुझ्या लिखाणातून इतकं सुंदर आमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तुझ्या फॅन फॉलोइंग्समध्ये तर वाढ होतेच आहे आणि ती अजून होईल. तर हॅपी व्हॅलेंटाईन्स डे पुन्हा एकदा सगळ्यांना, आणि भेटूयात पुढच्या लाईव्हमध्ये.